लोणंद शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमची चोरी करण्याचा प्रयत्न जागरूक नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. चोरट्यांच्या वाहनाचा पोलिसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग केला पण चोरटे फरार झाले. लोणंद शहरातील रेस्ट हाऊस जवळ पुणे सातारा रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे. रविवार दिनांक 28 रोजी पहाटे 4 सुमारास निळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून आलेल्या 4 अज्ञात चोरट्यांनी आरसीसी इमारतीच्या गाळ्यामध्ये असणाऱ्या एटीएमचा डिस्प्ले फोडला. डिस्प्ले फोडतानाच आवाज झाल्याने समोरच राहत असलेल्या सागर शेळके व सचिन पावनकर या युवकांच्या काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना फोन केला. दरम्यान लोक जागे झाल्याचे पाहिल्याने चोरट्यांनी पलायन केले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी पलायन करताना पोलिसांना चकवा देण्यासाठी गाडी प्रथमतः नीरा रोड, त्यानंतर शिरवळ रोड व त्यानंतर पुन्हा घटनास्थळी समोरूनच फलटण रोडकडे नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिनेमा स्टाईलने स्कॉर्पिओचा फलटण रोडने पाठलाग केला, परंतु चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले.